इयत्ता चौथी, पाठ क्रमांक एक, संगणक। कॉम्प्युटर हे इलेक्ट्रॉनिक यंत्र आहे। अतिशय कठीण काम देखील जलद गतीने करण्यास कॉम्प्युटर आपल्याला मदत करतो। कॉम्प्युटर जास्तीत जास्त माहिती साठवून ठेवू शकतो। संगणकाचा वापर माहिती साठविण्यासाठी, साठवलेली माहिती पाहण्यासाठी तसेच माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी होतो। कॉम्प्युटरचा विविध क्षेत्रात उपयोग केला जातो। कॉम्प्युटरचा उपयोग डॉक्युमेंट टाइप करणे आणि ईमेल पाठवण्यासाठी होतो। तसेच कॉम्प्युटरवर आपण चित्रपट पाहू शकतो आणि गेमही खेळू शकतो। कॉम्प्युटरचे विस्तारित रूप आहे कॉमनली ओरिएंटेड मशीन, पर्टिक्युलरली यूज्ड फॉर ट्रेड, एज्युकेशन अँड रिसर्च। संगणकाचा उपयोग करून आलेख, आकृत्या, चित्रे सुलभ रीतीने काढता येतात। रोगाचे निदान करण्यासाठी तसेच शस्त्रक्रियेमध्ये संगणकाचा उपयोग केला जातो। उद्योगधंदे, शाळा, महाविद्यालय, बँक, हॉस्पिटल इत्यादी क्षेत्रात संगणकाचा वापर केला जातो। कॉम्प्युटरची वैशिष्ट्ये। वेग। कॉम्प्युटरचा काम करण्याचा वेग प्रचंड आहे। एकाच वेळी जास्तीत जास्त माहितीवर काम करता येते। अचूकता। कॉम्प्युटरला दिलेले कोणतेही काम तो न चुकता करतो। कॉम्प्युटर स्वतःहून कोणतीही चूक करीत नाही, परंतु जर आपण दिलेली माहिती चुकीची असेल तर तो उत्तर देखील चुकीचेच दर्शवितो। स्वयंचलन। कॉम्प्युटरला एखादी आज्ञा दिल्यानंतर त्याच्या कामावर नियंत्रण ठेवण्याची गरज नसते, तो त्याला दिलेले काम पूर्ण करतो। अष्टपैलुत्व। अष्टपैलू म्हणजे सर्व क्षेत्रात अग्रेसर। कॉम्प्युटर हा विविध क्षेत्रात निरनिराळ्या प्रकारे काम करतो। उदाहरणार्थ कॉम्प्युटरचा वापर हॉस्पिटल, ऑफिस, बँक, शाळा, कॉलेज इत्यादी ठिकाणी केला जातो। स्मरणशक्ती। कॉम्प्युटर मोठ्या प्रमाणात माहिती साठवून ठेवू शकतो। कॉम्प्युटरमध्ये स्मरणशक्ती विभाग म्हणजेच मेमरी असते। आपण जी माहिती कीबोर्डद्वारे टाईप करतो ती सगळी माहिती स्मरणशक्ती विभागात साठवली जाते। सातत्य। माणूस तेच काम करून थकतो आणि कंटाळतो, परंतु कॉम्प्युटर न कंटाळता, न थकता सातत्याने व अचूकपणे काम करीत राहतो। कॉम्प्युटरच्या मर्यादा। कॉम्प्युटरला सामान्य ज्ञान नसते। आपण दिलेल्या सूचनेप्रमाणेच कॉम्प्युटर काम करतो। कॉम्प्युटर स्वतःहून कोणतेही निर्णय घेऊ शकत नाही। कॉम्प्युटरच्या काही मर्यादा असूनही कॉम्प्युटर हा मानवासाठी एक वरदानच आहे।
कठीण कामे जी आपल्याला करण्यासाठी जास्तीत जास्त वेळ लागतो ती सर्व कामे कॉम्प्युटर कमीत कमी वेळेत पूर्ण करतो। या पाठामध्ये आपण कॉम्प्युटर म्हणजे काय, कॉम्प्युटरचे विविध क्षेत्रातील उपयोग तसेच कॉम्प्युटरची वैशिष्ट्ये ह्यांचा अभ्यास केला।